सध्या रेमडिसिव्हिर वाटपावरून महाविकास आघाडी आणि भाजपामध्ये आरोप प्रत्यारोप चालू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंत्री छगन भुजबळ यांनी राजकारणासाठी रेमडिसिव्हिरचा वापर करू नका असे खासदार विखे यांना सुनावले आहे. दिनांक 19 एप्रिलला खासदार सुजय विखे यांनी खास चार्टर जेट विमानाने रेमडिसिव्हिर इंजेक्शन आणल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर विखेंवर कारवाईची मागणी झाली होती. कारवाईला मी घाबरत नाही असेही विखे म्हणाले होते. त्यातच महिला राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही विमानातील बॉक्समध्ये नेमके काय आणले असा सवाल केला होता. या सगळ्यांना खासदार सुजय विखे यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. विखे पाटील म्हणाले, आम्ही चोर नाही, गरिबासाठी काम करताना माझ्या मनात पाप नाही. इंजेक्शन कोणाला वाटले याचा पुरावा माझ्याकडे आहे. नगर जिल्ह्याच्या बाहेरील टीका करणाऱ्याला उत्तर द्यायला मी बांधील नाही. जिल्ह्यात 12 आमदार आहेत, त्यांनी मला प्रश्न विचारावा, मी उत्तर देईल, पण बाहेरच्यांना उत्तर द्यायला बांधील नाही, असे सुजय विखे म्हणाले. यावेळी प्रतिक्रिया देताना नेमके काय म्हणालेत खासदार सुजय विखे पाहूयात. आता याच्यावर काय आहे, तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला, सगळ्यांनीच पाहिला असेल, एवढे व्ह्यूज आले त्याला. त्याच्यामध्ये मी ना उल्लेख केला किती संख्या किती आहे. कुठंही मला व्हिडिओमध्ये माझा दाखवा की मी म्हटलो की एवढे एवढे एक्स वाय झेड अमाऊंट तिथे आलेली आहे, बरोबर. तर हा 10,000 आकडा कोणी काढला, कसा काढला, हे मला माहिती नाही, बरोबर. आणि दुसरा मुद्दा असा आहे की मी मूळच याच्यावर राजकारण करू इच्छित नाही. ज्यांनी कोणी टीका केली असेल, माझी बांधिलकी ही माझ्या नगर जिल्ह्याच्या जनतेसोबत आहे. नगर जिल्ह्याला आमदार आहेत, बरोबर. नगर जिल्ह्याला जवळपास आपले 12 आमदार असतील. या एकाही आमदारांनी जर हा प्रश्न उपस्थित केला की नेमकी त्याच्यामध्ये काय होतं आणि ही सगळी फसवेगिरी आणि स्टंटगिरी आहे, तर मी त्यांना उत्तर द्यायला बंधनकारक आहे. पण जिल्ह्याबाहेरच्या कुठल्याही व्यक्तीला मी उत्तर देण्यास बंधनकारक नाही. आणि जिल्ह्यामध्ये देखील जे लोकप्रतिनिधी आहेत, जे जनतेतून निवडून गेलेले आहेत, ज्यांना जनतेने निवडून दिलंय, अपॉइंटेड नाहीत, ज्यांना जनतेने निवडून दिलंय, त्यांना मी 100% उत्तर देईन. त्यांनी प्रश्न विचारावा की आम्हाला खासदार विखे पाटलांवर विश्वास नाही, हे सगळं डुप्लिकेटपणा झालेला आहे, त्या बॉक्समध्ये औषधं नव्हतेच किंवा काय, तर आम्ही 100% त्यांना व्यक्तिगत संपर्क करून त्यांना सगळा पुरावा मी देऊ शकेन. पण बाहेरून कोणीतरी इतर माणसांनी टीका करणं हे मला वाटतं संयुक्तिक नाही. आणि आज ज्याचा त्याचा पिंड आहे, शेवटी कोणी ना कोणीतरी काहीतरी करणार आहे. कोणी PIL दाखल करेल, कोणी फलाना करेल, कोणी डिमकाना करेल. आपल्याकडं कागदपत्रे सगळं हे पहा, कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांपासून आम्ही नगर जिल्ह्यामध्ये कार्यरत आहोत. 50 वर्षांमध्ये आमच्या कुटुंबाला एकदाही जनतेने साथ सोडलेली नाही. किती पक्ष झाले असतील, पण आम्ही जनता आमच्याबरोबर राहिली, हा विश्वास आहे. या विश्वासाला असा कधीही लोकांना माहिती आहे की हे कुटुंब कधीही अशा पद्धतीचं बोगस काम करणार नाही, याच्यात आम्हाला समाधान आहे. मी नगर जिल्ह्याच्या नागरिकांना उत्तर देण्यास बंधनकारक आहे, बाहेरच्या नाही. इंजेक्शन आहेत कुठे, जे आले ते संपले आणि मग मी व्हिडिओ टाकलाय. मी व्हिडिओमध्येच बोललेलो आहे की आज मी व्हिडिओ 4 दिवसानंतर टाकतोय, जेव्हा मी आणलेला इंजेक्शन साठा मी ऑलरेडी पेशंटला देऊन झालेला आहे. हा, कोणाला दिला याचा पुरावा पाहिजे, तर माझ्याकडे कागदपत्र विथ गव्हर्नमेंट रेकॉर्ड आहे. त्यामुळे त्या बाबतीत मला हे पा, मी तुम्हाला विमानाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असेल, त्याच्यानंतर हे बोललो, मी कारवाईला घाबरत नाही. माझ्यामुळं जेवढे जीव असले त्या सगळ्यांचे आशीर्वाद माझ्याबरोबर आहे, त्यामुळे मला कोणालाही घाबरायचं कारण नाही. आम्ही चोर नाही आहोत, ना त्याची ब्लॅक मार्केटिंग झालेली आहे, आणि आमचं उत्पन्नाचं साधन नाही. त्यामुळे आता जरी कोणी आलं ताब्यात घ्यायला तर काय सापडेल, मोके डब्बे आहेत ते घेऊन जायचे, घेऊन जाऊ शकतात. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, अहमदनगर. मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.